आजच्या एकविसाव्या शतकामध्ये कर्जाच्या डोहात बुडून गळफास घेऊन त्याचं मरून झालं पोटाची खळगी भरायला चिमुरड्यांसहित काळ्या माईत राबायला मैलोमैल फिरून झालं आणि साथीच्या रोगामध्ये कधी एका भाकरीवर दोन दिवस त्याचं जगूनही झालं पण आता त्यालाच आपल्या घामाने मळलेल्या मातीत स्वतःच्याच चितेची राख सरकारने कायद्यांचा आधार घेऊन उधळताना दिसू लागली तेव्हा हजारो पावलं एकत्रित आली आणि आंदोलन तयार झालं आज तेच आंदोलन तोच आग्रह आणि त्याच कृषी विधेयकांविषयी बोलण्यासाठी उभी आहे नमस्कार मी कुमारी जगदाई ऋतुजा सुहास जिल्हा सातारा विषय चिंतन करते नवे कृषी विधेयक आग्रह आंदोलन विषयाच्या अनुषंगाने विवेचन करत असताना शेतकरी आंदोलने पाहायला गेलीच तर दोन हजार वीसच्या आधीच्या कालखंडामध्ये आंदोलने झाली पण ती आंदोलने कर्जमाफी असेल शेतमाल व दुधांचे हमीभाव असतील यांसारख्या मागण्यांवरून झाली पण कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कायद्यांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कायद्यांविरोधात देशाच्या राजधानीवर आंदोलन केलं केंद्र सरकारने 20 सप्टेंबर 2020 रोजी कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मंजूर केले या कायद्यांविरोधात पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सहित अनेक राज्यातील शेतकऱ्यांचं एकत्रित आंदोलन सुरू आहे त्यातील पहिला कायदा शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य प्रोत्साहन व सुविधा कायदा दोन हजार वीस दुसरा कायदा शेतकरी सशक्तीकरण आणि संरक्षण किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा दोन हजार वीस आणि तिसरा कायदा अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा दोन हजार वीस खरं पंजाब गे तर पंजाबमधील शेतकऱ्यांनी हे तिन्ही कृषी कायदे मंजूर केल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच आंदोलन सुरू केलं पण ऑक्टोबर महिन्यामध्ये या आंदोलनाला आक्रमक रूप आलं तेव्हा या आंदोलनाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने चर्चेच्या फेऱ्या सुरू केल्या या चर्चेच्या फेऱ्यांमध्ये सरकारने शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी आग्रह केला तर शेतकऱ्यांनी सरकारला हे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यासाठी आग्रह केला आणि या दोन्हींमध्ये आग्रह शब्द आजही त्याच ठिकाणी उभा आहे नवीन कृषी विधेयकांमध्ये काय आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनामागील मागण्या काय आहेत हे मुद्दे मांडणं मला जास्त वाटायला लागतं या कायद्यानुसार एपीएमसी ने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी विक्री करता येईल पण शेतकऱ्यांचा याला विरोध आहे कारण एपीएमसी बाहेर मालाची विक्री झाल्यास योग्य ते बाजार शुल्क न मिळाल्यामुळे राज्यांचं नुकसान होईल बाजार समित्या हद्दपार झाल्यास मध्यस्थ अडते यांच काय होईल असा प्रश्न शेतकरी विचारतायत एम एस पीची यंत्रणा यामुळे संपुष्टात येईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे पण केंद्र सरकारने आणि स्वतः मोदींनी कित्येक वेळा सांगितलं की एम एस पीची यंत्रणा ही संपुष्टात आणली जाणार नाही पण तेव्हाच किसान महापंचायतीचे अध्यक्ष रामपाल जाट यांनी हे लिखित द्यावं आणि हे तिन्ही कृषी कायदे मागे घेत किमान हमी भाव लिखित द्यावा अशी मागणी केली यावरती स्पष्टीकरण देत असत केंद्र सरकारनं हे लिखित नव्हतं त्यामुळे कायद्यांमध्ये हे लिखित देण्यास केंद्र सरकार इच्छुक नाही या नवीन कृषी कायद्याने फार्मिंग ला कायद्याचं स्वरूप दिलं त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मालासाठी घाऊक विक्रेते प्रोसेसिंग इंडस्ट्री आणि कंपन्यांशी करार करून योग्य तो नफा मिळवता येईल मध्यस्थांना दूर सारून किमती ठरवता येतील असं सरकारचं म्हणणं आहे पण शेतकऱ्यांनी यावरती सगळ्यात मोठा आक्षेप घेतला कारण यामध्ये अनेक अनेक शेतकरी सक्षमपणे वाटाघाटी करू शकतील का आणि अनेक लहान लहान शेतकऱ्यांकडे मोठमोठे उद्योजक करार करण्यास रस दाखवतील का हे दोन महत्वाचे प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केले आणि या दोनही प्रश्नांवरती केंद्र सरकारने तसेच नरेंद्र मोदींनी कोणतीच उत्तरं दिली नाहीत केंद्र सरकारने डाळी कडधान्ये तेलबिया कांदा आणि बटाटा यांना अत्यावश्यक यादीमधून वगळले आहे त्यामुळे सरकारला नाही तर शेतकऱ्यांना आणि वेगवेगळ्या लोकांना साठेबाजीपणा करण्यास निर्बंध राहणार नाही तसेच किमती ठरवण्यास मदत होईल आणि खासगी गुंतवणूक वाढेल असं सरकारचं म्हणणं आहे पण शेतकऱ्यांनी यावरती सुद्धा सगळ्यात मोठा आरोप घेतला की मोठमोठ्या कंपन्या उद्योजक त्यांना पाहिजे तेवढ्या प्रमाणात साठेबाजीपणा करतील आणि शेतकऱ्यांना त्यांच्या सांगण्यावरूनच उत्पन्न घ्यावं लागेल तसेच शेतकऱ्यांना अत्यंत कमी प्रमाणात भाव मिळण्याची शक्यता सुद्धा आणि आरोप सुद्धा त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला अशा वेगवेगळ्या कारणांमुळे आजही शेतकरी या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात आग्रहास्पद आंदोलन करत आहेत या आंदोलनामध्ये पंजाबमधील तीस शेतकरी संघटनांसोबत पूर्ण भारतभरातील भारत चारशे शेतकरी संघटनांचा सहभाग आहे म्हणजे एकूण एक लाख शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत असा दावा या शेतकरी संघटनांकडून करण्यात आला यामध्ये शेतकऱ्यांना अतिरेक्यासारखी वागणूक देण्यात आली त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला पण या कोरोना काळामध्ये ज्यांच्यामुळे देशाचा जी डी पी मायनस वरून तीन वरती गेला त्यांनाच आज कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे असं वक्तव्य एक चौधरी पुष्पेंद्र सिंग यांनी केलं तसेच अनेक शेतकऱ्यांनी या सरकारवरती टीका केल्या आपल्या शेतकरी नेते कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष नरेंद्रसिंग तोमर यांनी आटपाळ्याचं शेतकऱ्यांसाठी आग्रहास्पद पत्र लिहिलं आठ डिसेंबरला पूर्ण भारत बंदची घोषणा झाली पण तरीही आजही शेतकरी आणि सरकार आपल्या भूमिकांवरती आग्रहावरती ठामपणे उभे असताना आपल्याला पाहायला मिळतात खरंतर या संपूर्ण शेतकरी कायद्यामध्ये या आंदोलनामध्ये पंजाब आणि हरियाणातील शेतकरी जास्त प्रमाणात पाहायला मिळण्याचं कारण म्हणजेच एपीएमसी आणि एम एस पी सारखी यंत्रणा असेल या एपीएमसीच्या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्ण देशभरातील एकूण दहा टक्के लोकांचा शेतमाल हा एपीएमसी च्या माध्यमातून खरेदी केला जातो पण एकट्या पंजाबमधून एकूण नव्वद टक्के शेतमाल हा एपीएमसी च्या माध्यमातून खरेदी केला जातो तसेच ए पी एम सीच्या मंडयांपैकी एकूण तेहत्तीस टक्के मंडया ह्या एकट्या पंजाबमध्ये आहेत म्हणजे पंजाबमधील शेतकऱ्यांना याचा सर्वात जास्त फायदा होतो त्यामुळे या आंदोलनात सर्वात जास्त पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आपल्याला पाहायला मिळतात तसेच एम एस पी सारखी यंत्रणा असेल या यम एस पी सारख्या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्ण देशभरातील सहा टक्के लोकांनाही लागू होते आणि या सहा टक्के लोकांमध्ये सुद्धा पंजाब आणि हरियाणातील लोकांचा जास्त सहभाग असल्याचा अंदाज सुद्धा दर्शवण्यात आला आहे आत्ताच म्हणजे प्रजासत्ताक दिना दिवशी लाल किल्ल्यावरती आक्रमक चळवळ झाली म्हणजे लाल किल्ल्यावरती तोडफोड झाली त्याचा परिणाम हा सरकारवरती झाला न तसेच शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी अश्रू वाहत मीडियासमोर विनंती केली रिहाना असेल ग्रेटा थनबर्ग असेल या परदेशातील लोकांनी सुद्धा या आंदोलनाला सहकार्य दिलं अशा वेगवेगळ्या कारणांमुळे आजही हे आंदोलन चालू आहे आणि शेतकरी आग्रह करत आहेत शेवटी एवढंच की साहेब उगाच जीवनाशी तो रोज भांडतो आहे सोडवा आता साधेच प्रश्न तो मांडतो आहे मनपूर्वक धन्यवाद